कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून एच के ठाकूर यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण प्रदेश संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी हा पक्षप्रवेश झाला. देशासह जगभरात भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे. या पक्षाच्या प्रवाहात विविध पक्षाचे अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत. आपल्या समस्या, तक्रारी, अडचणी याच पक्षाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात असा विश्वास जनमानसात रुजू झालाय. त्यातूनच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठ्यातील जनसंपर्क कार्यालयात येथील असंख्य उत्तर भारतीय रहिवाशांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवगतांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. उत्तर भारत का या अच्छा संघटन पिछले प्रशांत ठाकूर के इलेक्शन में 2014 के उत्तर भारतीय लोगों ने इतना साथ दिया है कि उनके वोटों से ही अपने को ज्यादा से ज्यादा लीड मिला है. ऐसा ऐसा उत्तर भारत संगठन जो है उसके लिए कुछ ऐसा एक फंक्शन होना जरूरी है और एक कमेटी होना जरूरी है. थोड़ा भाई एक कमेटी है अपना और कमेटी अच्छी तरह से काम कर रहे हैं. मुझे खुशी है कि आज जिस बड़ी संख्या में आप लोगों ने प्रवेश किया उससे अपना ताकत 2 गुना 4 गुना बढ़ती जा रहा है. भाजपचे कामोठी शहर अध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, जिल्हा संयोजक उत्तर भारतीय प्रकोष्ठ अवधेश शुक्ला, जगन्नाथ पावणेकर, सुशील शर्मा, आरजे मात्रे, रमेश तुपे, सचिन गायकवाड, हर्षवर्धन पाटील, संजय मात्रे, माया आहिरे, सुलोचना जगदाळे, वनिता पाटील आदी मान्यवर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एच के ठाकूर, नीलम ठाकूर, सोनम ठाकूर, रिद्धी ठाकूर, सिद्धी ठाकूर, पुनीता ठाकूर, रामेश्वर ठाकूर, संगीता ठाकूर, अमित ठाकूर यांच्यासह अनेक उत्तर भारतीय नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आले.